परिवर्तन यात्रा करणार आहात, नक्की कशी असेल ही परिवर्तन यात्रा? राज ठाकरे येणार आहेत, काय म्हणाल? नाही, एक 25 तारखेपासून ह्या नवी मुंबईमध्ये आणि विशेषतः पहिल्या टप्प्यात बेलापूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईकडून एक परिवर्तन यात्रा 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत, गांधी जयंतीपर्यंत आम्ही घेणार आहोत. शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, लोकांच्या घराचा प्रश्न असेल, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित करण्याचा विषय असेल, नाहीतर नेरूळ, ऐरोली आणि कोपरखैरणी इथे LIGची घरं ही सुद्धा नियमित करावी, असे विविध विषय घेऊन ही यात्रा असणार आहे. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या यात्रेची सुरुवात व्हावी आणि शेवट 2 तारखेला सन्माननीय राज्यसाहेबांची सभा किंवा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. तशी राज्यसाहेबांना विनंती केली आहे आणि सन्माननीय राज्यसाहेब निश्चितपणे या यात्रेच्या समारोपाला येतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला निश्चित. सर, याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की सगळंच विषय घेणार आहे, इलेक्शनच्या अनुषंगाने ही परिवर्तन यात्रा म्हणायची? नाही, ह्या अगोदर सुद्धा सिडको सोडत धारकांना 600 कोटी रुपये मिळवून देण्याचा विषय असेल, त्याचे कमी करण्याचा विषय असेल. कामगारांना 135 कोटी रुपये आम्ही मिळवून दिले. भावे नाट्यगृहाला 16 कोटी रुपये आमच्यामुळे दुरुस्ती झाली. सायन पनवेल हायवे किमान 20% कटे, पण 80% आमच्यामुळे आज काँक्रिटीकरण झालं. 47 कोटीची डाळ पकडली. या सगळे विषय आम्ही घेत असताना याला कुठलंही एक अभियान किंवा यात्रेचं स्वरूप दिलेलं नव्हतं. हे सगळे निवडणुकीच्या अगोदर घेतलेले विषय आणि सातत्याने शिक्षण, आरोग्य, रोजगारावर आम्ही बोलतोय. त्याला एक नाव देऊन लोकांचं त्याच्यामागे जनसमर्थन उभं करणं. माझ्यासमोर आत्ता एक एक्सपायरी डेटचं औषध नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं आहे. एक्सपायरी झालेलं 2 वर्षाच्या बाळाला औषध देण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे तो ऑगस्टला ऍडमिट झाला आणि जुलैला हे औषध दिलं गेलं आहे. याचा गौप्यस्फोट मी आत्ताच केलेला आहे. जर ही आरोग्याची अवस्था असेल तर याला उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे परिवर्तन यात्रा. कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या विषयांवर आम्ही लोकांचं जनसमर्थन उभं करून मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी मांडणार आहोत. सर, दुसरा एक प्रश्न, तुम्ही रोजगारांबद्दल खूप मोठं आंदोलन केलं, त्याला यश पण आलं, तर एकंदरीत काय पोझिशन काय? मला सांगायला निश्चितपणे नवी मुंबईकरांना आनंद वाटतोय की आम्ही 80% स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या, या नवी मुंबईच्या सगळ्या कंपन्या आस्थापनांमध्ये, म्हणून गेल्या 4-5 महिन्यापासून आंदोलन सुरू केलंय. त्याला पहिलं यश आलंय की सगळ्या कंपन्यांना उद्योग विभागाने निर्देश दिले, पत्र पाठवलेले. रोजगार विभागाकडे 888 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालंय. याचा अर्थ या सगळ्या कंपन्यांमध्ये आता 80% स्थानिकांची भरती केली जाणार. आज सकाळी सकाळी उद्योग विभागाने मला परत पत्र पाठवलंय की आतापर्यंत, म्हणजे उद्योग विभागाने पाठवले 929 कंपन्यांना पत्र, त्यांच्याकडून डेटा कलेक्शन सुरू आहे आणि रोजगार विभागाकडे 888 कंपन्या रजिस्टर झाल्या. ही खूप सकारात्मक बाब आहे की आता इथे होणारे जे 2-4 लाख बेरोजगार जे आहेत त्यांना इथे भरती केलं जाणार आणि स्थानिक, म्हणजे मराठी भाषिकासह स्थानिक जो इथे डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याचं 15 वर्ष आहे त्याची भरती होईल. आम्ही या परिवर्तन यात्रेतसुद्धा ठिकठिकाणी स्टॉल लावून एक बेरोजगारांची नोंदणी घेणार आहोत आणि त्या नोंदणीमध्ये जो डेटा जमा होईल तो सुद्धा उद्योग आणि रोजगार विभागाला देऊन या सगळ्या मुलांना चांगल्या नोकऱ्या कशा मिळतील याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा निश्चित. सर, नवी मुंबईमध्ये आता ज्वलंत इशू, म्हणजे क्षयवाद सुरू आहे, तो म्हणजे 12.5% जी गरजेपोटी घरं जी आहेत, गरजेपोटी जी घरं आहेत त्यांचा जो काय पुन्हा त्याची अधिसूचना नव्याने काढण्यात येणार आहे, प्रत्यक्षात हे शक्य तर होणार आहे का आणि त्याचा श्रेयवाद सुरू आहे? कारण ह्या जो GR आहे तो मला वाटतंय 10 वर्षापासून निघत आहे, 2009 पासून GR निघतोय, पण एकाही गरजेपोटीचं घर रेग्युलराइज झालेलं नाहीये. तेव्हा तर FSI वापरला गेला नव्हता, मग त्यानंतरही कुठलंही एकही घर गेले नाही. सिडको यामध्ये उदासीन आहे किंवा राज्य सरकार उदासीन आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं इथले लोकप्रतिनिधीच उदासीन. गेली 25 वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत, मग राजीनामा द्या ना. इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी, दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल, साधा गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय, तर आता जागे झालेत आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेताय. बरं, मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका. त्या बैठकीला सिडको MD नाहीत, त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत, त्या बैठकीला कलेक्टर नाहीत,
त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रीकुळ युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहे त्यांनी याच्या विषयावर अभ्यास केलाय ती मंडळी नाहीत. नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषण देता. मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना, इथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि सांगतायत की आम्ही कुठे मिनिट्स कुठे आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात, नगररचना सचिवांकडे बसलाय, मिनिट्स कुठे आहेत? माझी मागणी आहे हे मिनिट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फाईली क्लिअर करायला गेला होता आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून. मिनिट्स नाही. श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही? 12.5% मोबदला मिळावा म्हणून संजय भाटी यांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती. कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल त्याचं 4-4.5% आजही राहील. एक श्वेतपत्रिका गरजेपोटी घरं नियमित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने आणि सिडकोने जाहीर केली पाहिजे. जोपर्यंत हा व्हाईट पेपर जाहीर होत नाही हे 3-3 लोक जातात. गणेश नाईक साहेब गेले, बॅनर लावले नाटा साहेबांनी, परत मग मंदाताई गेल्या. जर गणेश नाईक साहेब म्हणतात की प्रश्न सुटलाय मग मंदाताई का जात आहे, मंदाताई म्हणतात प्रश्न सुटलाय मग नाटा साहेब का जात आहे, ही निव्वळ धुळपेक आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाबद्दलचा उत्साह आनंद नाही. प्रकल्पग्रस्त आता यांना विटलेत आणि कंटाळले. माझं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर एकदा विश्वास दाखवा. एकदा प्रकल्पग्रस्त इथल्या तरुणांनी विश्वास दाखवावा, निश्चितपणे आपला भ्रमनिराश होणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून माझी शाश्वती आहे. सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आम्ही लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातला एक ठोस निर्णय आम्ही निश्चितपणे प्रकल्पग्रस्तांसाठी घेऊन येऊ. या परिवर्तन यात्रेमध्ये तुम्ही नवंबरतील